बजाज फायनान्सचं लोन घेतलेल्या ग्राहकांना दूरध्वनीवर ओटीपी मागून लुटणारी तिघा जणांची टोळी नगरच्या सायबर पोलिसांनी जेरबंद केली आहे. या आरोपींनी जवळपास 25 गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. बजाज फायनान्सचं लोन घेतलेल्या ग्राहकांना ओटीपी मागून लुटणारी तिघांची टोळी सायबर पोलिसांनी जेरबंद केली असून त्यांच्याकडून 25 गुन्हे उघडकीस आलेत. या टोळीकडे देशभरातील कामगार, कंपन्यांसह अमेरिका, इंग्लंडमधील नागरिकांचं नाव, मोबाईल नंबर, ईमेलचा डेटा आढळून आलाय. अटक केलेल्यांमध्ये प्रशांत श्रीकृष्ण गारमुडे, मोहम्मद इजाज मोहम्मद इकबाल आणि नरेंद्र नानुराम दायमा यांचा समावेश आहे. त्यांनी नगरमधील 7 आणि इतर असे मिळून एकूण 25 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. यातील गारमुडे याच्याकडे बजाज फायनान्सचा मुंबई, धुळे, नगर, पुणे, नागपूर, अमरावती, अकोला जिल्ह्यातील डेटा मिळालाय. आरोपींकडून 1 लॅपटॉप, 19 मोबाईल हँडसेट, 12 सिम कार्ड, 2 मेमरी कार्ड, 3 डेबिट कार्ड असा 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. या कारवाईबाबत पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी माहिती दिली. अहमदनगर जिल्ह्याचे सायबर पोलीस स्टेशनने एक चांगली गँग उघडकीस आणलेली आहे. या गँगचे जे मोडस ऑपरेंडी आहे की बजाज फायनान्स या कंपनीचे ग्राहकांचे OTP घेऊन त्यांच्या नावावर लोन किंवा वस्तूची खरेदी करण्यात येत होता आणि अशा प्रकारचे गँग उघडकीस आल्यामुळे आपल्या जिल्ह्याचे 7 गुन्हे उघडकीस आलेले आहे. तसेच रेंजचे 25 गुन्हे उघडकीस आलेले आहे. त्यांच्यामध्ये आतापर्यंत 3 आरोपी यांना अटक करण्यात आलेले आहे. 3 आरोपीमध्ये एक प्रशांत गारमोडे, ते नाशिकचे आहे, दुसरा मोहम्मद इजाज, ते औरंगाबादचे आहे आणि तिसरा नरेंद्र दायमा हे ठाणे जिल्ह्याचे आहे. अशा प्रकारचे हे 3 आरोपी यांचे या सदरचे गुन्ह्यामध्ये जे सहभाग होता त्या आधारावर त्यांना अरेस्ट करण्यात आलेली आहे आणि यांच्याकडून आपल्याला बरेच गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये मदत मिळाली. या अनुषंगाने आम्ही जिल्हा पोलीसच्या वतीने आवाहन करतो की जर कोणी कस्टमर, कोणी पर्सन यांना जर कोणाकडून फोन येत असेल आणि त्यांच्याकडून OTP आणि ह्याची गोष्टीची मागणी जर करत असेल, OTP आणि पासवर्डची जर मागणी करत असेल, तर हे कंपनीकडून मागणी कधीही केले जात नाही. हे फक्त काहीतरी चुकीचे कामासाठी, फसवणूक करण्यासाठी किंवा इतर कामासाठी वाईट माणसाकडून केले जात आहे. त्यामुळे त्यांना कधीही OTP किंवा पासवर्ड देऊ नये, ज्यांच्यामुळे त्यांचे अकाउंट हॅक होण्याची किंवा इतर प्रकारचे फसवणूक होण्याची शक्यता राहणार नाही. कारण की त्यांना माहीत नव्हतं ना की कारण हे रेट फार कमी लावत नव्हते. 50,000 मोबाईल 48-49,000 देत होते आणि ओरिजिनल बिल देत होते यांना फ्लिपकार्ट वगैरेचे. तर त्यामुळे त्यांना नाही, त्यांना आपण साक्षीदार करणार म्हणजे केलेले आहे. बरोबर आहे, इथे पूर्णपणे ते पक्का बिल देत आहे, पक्का बिल देत आहे. त्यामुळे त्यांना काही माहीत नाही की हे चोरीचे आहे. पक्का बिल देत आहे म्हणजे पक्का काही म्हणजे ओरिजिनल म्हणजे मोबाईल आहे, तशा प्रकारचे आहे. आरोपीमध्ये कंपनीतले बी लोक आहेत, एक जुन्या कालामध्ये काम केलेले कंपनीचे आहेत. ते पहिला नंबरचे आरोपी जे प्रशांत गारमोडे आहे, ते आधी आरोपी जे कंपनीमध्ये काम करत होता. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, अंबादास भुसारी, उपनिरीक्षक कीर्ती पाटील, प्रतीक कोळी, कर्मचारी सलीम पठाण, वसंत वावळ, राहुल गुंडू, अरुण सांगळे, प्रशांत राठोड आदींच्या पथकानं गुन्ह्याचा तपास करत आरोपी जेरबंद केले. वेब डेव्हलपमेंटचं काम करत होतो आणि त्या ह्याच्यातून जो काही इंटरनॅशनल UK USA जो डेटा मिळालेला आहे त्याच्या लॅपटॉपमध्ये सगळा सेव्ह आहे. तसं आपल्या ऑल इंडियाचा सर्व एम्प्लॉईज असतील किंवा कोणतेही ज्यांनी ज्यांनी लोन घेतलेत आत्तापर्यंत, लोन सिकर्स किंवा ज्यांनी ज्यांनी जॉबसाठी अप्लाय केलेलं आहे त्यांचीसुद्धा नावं, ईमेल ID, फोन नंबर सगळा डेटा त्याचे वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणुकीसाठीसुद्धा हा डेटा वापरला असणार आहे त्यांनी. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.